मी एक बघितलं, आता मी इतके वर्ष पवारसाहेबांच्या जवळ काम करण्याची मला संधी मिळालेली आहे, म्हणजे राईट फ्रॉम 1990 1987 1988 पासून आम्ही जवळून पाहिलं त्यांना. विधानमंडळात 90 सालानंतर मी आलो आणि 95 नंतर अधिक मी त्यांच्याजवळ गेलो. त्यावेळी मला असं लक्षात येतं की पवारसाहेब हे फार सेन्सिटिव्ह नेते आहेत. काहीही महाराष्ट्रात झालं तर पहिल्यांदा तिथं पोचलं पाहिजे ही त्यांची भावना असते. मग भूकंप झाला, आपल्याला माहिती आहे, मुख्यमंत्री असताना त्यांना काही जायची गरज नव्हती, पण ते कोणी पोचायच्या आधी पहाटे तिथं सकाळी विमान घेऊन पोचले लातूरला. तसं मधल्या काळात आम्ही विरोधी पक्षात होतो, त्यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यात एका महिलेवर बलात्कार झालेला होता, एका पोलिसांनी केलेला होता. त्यासाठी मला रात्री उशिरा फोन आला की उद्या सकाळी जायचं आहे, आणि इथून मुंबईहून गाडीने आम्ही उस्मानाबादला गेलो. मी म्हटले कशाला त्रास घेत आहे आपण, आम्ही मी कोणीतरी जाऊन येतो. नाही म्हटले मी, आपण जायलाच पाहिजे. मुंबईहून पुण्याला, पुण्याहून गाडीने सोलापूर मार्गे उस्मानाबादला, आणि त्या महिलेला भेटता येत नाही कारण तिचं नाव डिस्क्लोज करायचं नसतं. उस्मानाबादला जाऊन तिच्या नातेवाईकांना बोलवून चौकशी करून तिथं लोकांना भेटून आम्ही परत संध्याकाळी पुण्यालाही आलो. या वयात आता काल परवा इथं लाठी हल्ला झाला मनोज जरांग यांच्या उपोषणावर, तर पहिल्यांदा धावून कोण गेलं? पवारसाहेब गेले. पूर आला, पहिल्यांदा कोण धावून जातं? दुष्काळ पडला, पहिल्यांदा. काहीही महाराष्ट्रात कोणत्याही समाज असो, अगदी एखाद्या दलित समाजाच्या युवकावर अन्याय झाला असेल, महिलेवर अन्याय झाला असेल, किंवा एखाद्या इतर समाजाच्या ओबीसी समाजातल्या, त्यांना महाराष्ट्र हा त्यांचा मतदारसंघ आहे. आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात काहीही झालं तर पहिल्यांदा अस्वस्थता पवारसाहेबांची होती. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं, करून दाखवलं, पडेल ती किंमत राजकीय द्यायची असेल तर देऊ, पण आपण मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करू. महिलांच्या आरक्षण, भारतात सगळ्यात पहिल्यांदा महिलांचं आरक्षण कुणी केलं? 30% पवारसाहेबांनी केलं, मग 33% राजीव गांधींनी पुढाकार घेऊन केलं, 50% महाराष्ट्रात आपण केलं स्थानिक स्वराज्य संस्था, ते पवारसाहेबांनी, मी ग्रामविकास मंत्री होतो त्यावेळी मला बोलून सांगितले 50% केलं पाहिजे. त्यामुळं अशी जी परिवर्तनाची पावलं आहे ती पहिल्यांदा पवारसाहेब ओळखतात आणि पवारसाहेबच टाकतात महाराष्ट्रात. आता परवा जे आमचा पक्ष मोडला त्यावेळी काही लोकांचा आग्रह होता या मार्गाने जायला पाहिजे, पण त्यांनी त्याला नकार दिला, त्यामुळे पक्ष तुटला आमचा. पण पवारसाहेबांनी आपली भूमिका बदलली नाही. एवढा मोठा पक्ष, 25 वर्ष आम्हाला पूर्ण झाली, तर दुर्दैवाने पक्षात फूट पडली, पण त्या मार्गाला जायचं नाही ही त्यांची सततची भूमिका होती. त्यामुळे ते अनप्रेडिक्टेबल नाही आहेत, पण ते सगळ्यांशी बोलत असतात. मग मायाशी बोलले, तुमच्याशी बोलले, आणखीन 4 जणांशी बोलले, ते बाहेर जाऊन त्यांचं वर्जन सांगत असतात. पण पवारसाहेब जे करतात तेच करतात.